या बातमीचे प्रायोजक आहे अमृता फार्म फ्रेश चिकन, हायजीनिक चिकन, उच्च दर्जा व उत्तम आरोग्याची हमी, आता थेट घरपोच सेवा। बुलढाणा जिल्ह्यातील मध्य प्रदेशाच्या सीमेवरील सातपुड्याच्या कुशीत अतिशय दुर्गम अशा संग्रामपूर तालुक्यातील करमोडा गावाची ही जिल्हा परिषद मराठी प्राथमिक शाळा। हा संपूर्ण भाग आदिवासी बहुल आहे। शाळेत पहिली ते पाचवी पर्यंतचे वर्ग आहेत, तर पटसंख्या जेमतेम 90 च्या आसपास आहे। शाळेत शिकवणारे फक्त 2 शिक्षक। आधीच हा भाग आदिवासी असल्याने या शाळेत अनेक आदिवासी मुलं आहेत। त्यांची मातृभाषा आणि शाळेतून त्यांना शिकवण आणि तेही मराठी किंवा इंग्रजीतून म्हणजे एक आव्हानच। दुसरीकडे जिल्हा परिषदच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी आदिवासी भागातील शाळेने सुद्धा ISO मानांकित करण्यासाठी केलेलं आव्हान। अशा सर्व परिस्थितीतून येथील दोन्ही शिक्षकांनी या शाळेला ISO मानांकन मिळवून दिलंय। आज या शाळेला ISO मानांकनाने सन्मानित करण्यात आले आहे। आमच्या शाळेची पटसंख्या 64 असून जवळ 1 ते 5 पर्यंत शाळा आहे आणि द्विशिक्षकी शाळा आहे, परंतु यावर्षी 60-च्यावर पटसंख्या गेल्यामुळे आमचा म्हणजे आम्हाला तिसरा शिक्षक सुद्धा मिळणार आहे। म्हणजे ISO मिळाल्यामुळे आमच्या शाळेची पटसंख्या इथून पुढे वाढती राहील हा आम्हाला विश्वास आहे। आणि पुढे ही शाळा प्राथमिक न राहता उच्च प्राथमिक होऊन आंतरराष्ट्रीय मंडळाचा अभ्यासक्रम संलग्न होऊन पहिली आंतरराष्ट्रीय शाळा बनावी हा सुद्धा आमचा मानस आहे, जेणेकरून या पंचक्रोशीत असणाऱ्या आदिवासी गावातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण त्यांचं गळती न होता पूर्ण व्हावं हीच आमची एक प्रामाणिक इच्छा या शाळेद्वारे राहणार। पहिल्या वर्गात जो मुलगा येतो त्याला फक्त 2-3 महिनेच थोडंफार अवघड वाटते, पण नंतर जेव्हा तो रुळायला लागतो आणि सतत शाळेत जेव्हा येतो तेव्हा मात्र तो आमच्या इतर मुलांसारखाच तुम्हाला बोलायला, वाचायला, शिकायला दिसेल। देवानंद सानप, ब्युरो रिपोर्ट, कृषी प्रधान टीव्ही, बुलढाणा।